नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आता उजाडेल या कवितेचा स्वाध्याय बघणार आहोत. प्रश्न पहिला, 2-3 ओळीत उत्तरे लिहा. त्यातील पहिला प्रश्न, किरणांची कलावूत कधी मोहरेल असे कवीला वाटते? याचं उत्तर आहे, आत्ता पहाट झाल्यानंतर जेव्हा गडद अंधार ओसरेल तेव्हा उगवत्या किरणांची कलावूत मोहरेल असे कवीला वाटते. दुसरा प्रश्न बघूया, आनंदाने मृदू गळ्यात कोण गाणार आहेत? याचं उत्तर आहे, आनंदाने मृदू गळ्यात पक्षी गाणार आहेत. पुढचा प्रश्न, पानांवर दहीवर केव्हा हसेल? याचं उत्तर आहे, जेव्हा मुग्ध हिरवेपणात वर हसेल तेव्हा गहिवरलेल्या प्रकाशात पानांवर दहीवर हसेल. पुढचा प्रश्न बघूया, गारवा कशामुळे थरारेल? याचं उत्तर आहे, सकाळ होताच जेव्हा पारिजात आपल्या फुलांची उधळण करील तेव्हा त्या फुलांच्या सुगंधामुळे गारवा थरारेल. पुढचा प्रश्न बघूया, प्रकाशाचे महादान कोणते? याचं उत्तर आहे, आता उजाडल्यामुळे दाही दिशा उजळतील, सगळीकडे प्रकाश पसरेल, हेच प्रकाशाचे महादान असेल. पुढचा प्रश्न बघूया, उजाडल्यामुळे कोणते भय संपणार आहे? याचं उत्तर आहे, उजाडल्यामुळे अंधाराचे भय संपणार आहे. प्रश्न 2, थोडक्यात उत्तरे लिहा. उजाडल्यामुळे निसर्गात कोणकोणत्या घटना घडतील असे कवीला वाटते? याचं उत्तर आहे, उजाडल्यामुळे रात्रीचा काळा अंधार ओसरून जाईल आणि सगळीकडे किरणांची कलाबूत मोहरेल. आपल्या मृदूमधूर गळ्यात पक्षी गाऊ लागतील. गहिवरलेल्या प्रकाशात दहीवर मिसळेल. पानापानांत वारा हसेल. उजाडतास पारिजातक फुलांची उधळण करेल. दाही दिशा प्रकाशमान होऊन जातील. अंधाराची भीती नाहीशी होईल. इत्यादी घटना उजाडल्यामुळे निसर्गात होतील असे कवीला वाटते. पुढचा प्रश्न, पहाटेचा आशीर्वाद प्राणांतून उगवेल या ओळीचा अर्थ समजावून घेऊन कवी असे का म्हणतात ते सांगा. याचं उत्तर आहे, रात्रीच्या खिन्न अंधारामुळे भीती वाटते पण सकाळी उजाडल्यामुळे सारा आधान ओसरून दाही दिशांमध्ये प्रकाश पसरतो. अंधाराची भीती नाहीशी होते. म्हणून प्रकाशाचे वरदान हे आपल्यासाठी एक आशीर्वादच आहे. पुढचा प्रश्न बघूया, खालील ओळी वाचा, त्याचा अर्थ तुमच्या शब्दात लिहा. खिन्न आंधळा अंधार आता ओसरेल पार. याचं उत्तर बघा, खिन्न अंधार म्हणजे उदास वाणे दुःखी मन होय. पहाटेच्या सूर्य किरणांनी हा सगळा गडद अंधार ओसरून जाईल आणि मनात नवी उमेद जागृत करेल. पुढचा प्रश्न, आनंदात पारिजात उधळील बरसात. याचं उत्तर आहे, सकाळी सकाळी पारिजातकाच्या झाडावर सुगंधी फुले उमलतात. पारिजातकाच्या झाडाखाली फुलांचा सडा पडतो. जणू काही पहाटेच्या आनंदात पारिजातक फुलांचा वर्षाव करीत असतो. पुढचा प्रश्न, मृदू गळ्यात खगांच्या किलबिल पालवेल. याचं उत्तर आहे, पहाट होताच पाखरे आनंदाने किलबिल करू लागतात. ती त्यांच्या मृदूमधूर गळ्यातून जणू गाणेच गातात असे कवीला वाटते. प्रकाशाचे महादान कणाकणास पुरेल. याचं उत्तर बघूया, पहाट झाल्यावर सूर्याची किरणे दाही दिशात पसरून साऱ्या दिशा प्रकाशमान करतात. प्रकाश हे एक सूर्याने दिलेले एक मोठे दान आहे. पुढचा प्रश्न, आता उजाडेल या कवितेतील एक कडवे दिले आहे ते वाचा. आता पाऊस पडेल व त्यानंतर काय घडेल याची कल्पना करा. कवितेच्या 4 ओळी लिहा. याचं उत्तर बघूया, आता उजाडेल खिन्न काळा अंधार, आता ओसरेल पार, लहरीत किरणांची कलाभूत मोहरेल आता उजाडेल. आता यासारखंच आपल्याला आता पाऊस पडेल व त्यानंतर काय घटना घडतील याची कल्पना आपल्याला करायची आहे. बघा, आता पाऊस पडेल, सारी सृष्ट चिंब भिजेल, राणी वनी मोरांचा रंगीबेरंगी पिसारा फुलेल. अशा प्रकारे आपण ह्या कवितेच्या ओळी लिहू शकतो. या कवितेत शब्दांना लावलेली विशेषणे लिहा. बघा, याचं उत्तर, शुभ्र आनंदाच्या लाटा. शुभ्र हा विशेषण आहे.
निळे आकाश, निळे हे विशेषण आहे. मृदू गळ्यात मृदू हे विशेषण आहे. आणि गोड कोवळा गारवा, या ठिकाणी गोडसुद्धा काय आहे तर विशेषण आहे. पुढचा प्रश्न बघूया. दान महादान यासारखे तुम्हाला माहीत असलेले शब्द लिहा. याचं उत्तर बघूया. मानव महामानव, योगी महायोगी, वीर महावीर, रथी महारथी, या प्रकारचे शब्द आहेत. विचार करून सांगूया. डेव्हिड संध्याकाळी अभ्यासाला बसला. अचानक वीज गेली. ओह, आता कसला अभ्यास होतोय? समूह गीतही पाठ करायचे होते. किती अंधार पसरलाय सगळीकडे, सगळंच अडलंय. पण वीज गेली कशी? सांगा बरे, आता डेव्हिडचा अभ्यास कसा करणार? याचे प्रत्येक प्रश्नांची आपण उत्तरे बघूया. वीज कशी गेली? तर याचं उत्तर आहे, वीज उपकरणात होणारी गळती किंवा लिकेज, खराब वायर्स, उपकरणे वापरताना केलेला निष्काळजीपणा, भारनियमन, वादळी वारे, यातील कोणत्याही कारणाने वीज जाऊ शकते. आता पुढचा प्रश्न आहे, डेव्हिड अभ्यास कसा करणार? याचं उत्तर आहे, दिवा लावून दिव्याच्या प्रकाशात डेव्हिड अभ्यास करू शकतो. पुढचं बघूया, माहिती मिळवूया. बघा, आता सूर्योदय आणि सूर्यास्तावेळी सूर्य लाल का दिसतो? पृथ्वीभोवती हवेचे वातावरण आहे, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात धुलीकण असतात. सूर्योदय आणि सूर्यास्तावेळी एरवीप्रमाणे सूर्यकिरणे वातावरणामधून पृथ्वीपर्यंत पोहोचतात. सूर्यकिरणांमधील 7 रंगांपैकी लाल आणि नारंगी रंग सोडून बाकीचे रंग विखुरले जातात. त्यामुळे लाल आणि नारंगी रंग फक्त पृथ्वीपर्यंत पोहोचू शकतात. त्यामुळे सूर्य लाल दिसतो. सूर्यकिरणांमध्ये ता, ना, पी, ही, नी, पा, जा असे 7 रंग समाविष्ट असतात. पुढचं बघूया, सुविचार. बघा, आता पहिला सुविचार बघूया. प्रगती हे जीवनाचे ध्येय असले तरी गती हा त्याचा आत्मा आहे. सत्य, सदाचार, अहिंसा, शांती, भूतदया ही जीवनाची मूल्ये आहेत. भविष्य पाहण्यापेक्षा जो भविष्य घडवतो त्याचं जीवन कृतार्थ होतो. अशा प्रकारे आज आपण इयत्ता 6वी मराठी यातील या कवितेचा अभ्यास पाहिला. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून कळवा. आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.